बेरीज म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, बेरीज म्हणजे मी माझ्याकडे चार चॉकलेट होते, माझ्याकडे चार चॉकलेट होते, माझी आई बाजारातून आली माझ्यासाठी काही घेऊन आली, ती पण माझ्यासाठी चॉकलेट घेऊन आली, तीन चॉकलेट घेऊन आली। बघा आता माझ्याकडे पहिले चार चॉकलेट आणि माझी आई बाजारातून आली, मम्मी बाजारातून आली, तिने मला तीन चॉकलेट आणले कारण मी घरी शांत बसलो होतो म्हणून। मग बघा आता माझ्याकडे एकूण किती झाले हे मिळवून सांगायचे मला, हे पण माझे चॉकलेट आणि हे माझ्या मम्मीने आणले चॉकलेट, मग माझ्याकडे आता किती झाले, एक दोन तीन चार पाच सहा सात, सात चॉकलेट माझ्याकडे झाले। ही झाली आपली पहिली पद्धत, पहिली बेरीज बोटांवर करायची आणि सोपी। काय लक्षात आलं आपल्याला पालक मित्रांनो, आपल्याला हे लक्षात आलं की एका हातावर जेवढी बोट आहे त्याचाच वापर आपण बेरजेसाठी विद्यार्थ्यांसाठी करायचा आहे। एका हातावर मोजता आले पाहिजे, या हातावरचे आणि या हातावरचे, आणि मग ते मिळवायला सांगायचे। पहिलं आपण जे गणित आता घेतलं, काय घेतलं बरं आपण, लक्षात आहे तुमच्या? हो, काय बघा, माझ्याकडे एक नंबर, तर मी या ठिकाणी आपण घेऊया, माझ्याकडे चार चॉकलेट होते, एक दोन तीन चार। मग काय झालं, माझी मम्मी बाजारात गेली होती आणि ती पण माझ्यासाठी घेऊन आली तीन चॉकलेट, एक दोन तीन। आता बेरीज म्हणजे काय, ऍडिशन म्हणजे काय, मिळवणे, हे आणि हे मिळून एकूण किती झाले, सगळे किती झाले हे सांगायचे। त्याच्यासाठी चिन्ह काय असतं बेरजेच, अस याला म्हणतात बेरीज। आणि मग एकूण याची सांगायची आपल्याला, एक दोन तीन चार, एक दोन तीन, असं नाही, हे वेगवेगळे झालं, पण आपल्याला बेरीज करायची आहे म्हणजे मिळवून सांगायचे, तर वरचे आणि हे सगळे मिळून सांगायचे, पुढे पुढे मोजायचं, एक दोन तीन चार, चारच्या पुढे मोजायचं पाच सहा सात। बघा, हे माझे चॉकलेट, हे मम्मीने आणले चॉकलेट, मोजायचं हातावर घेऊन, एक दोन तीन चार पाच सहा सात, सात चॉकलेट झाले। या ठिकाणी आपलं उत्तर येणार मग सात। ही झाली पहिली पद्धत। काय केलं आपण याच्यामध्ये, एका हातावर जेवढी बोट आहेत त्याच्या आतली संख्या आपल्याला घ्यायची, त्याच्या आतला अंक आपल्याला घ्यायचा, म्हणून आपण इथं चार घेतला, इथं आपण काय घेतला तीन घेतला, आणि मग यांना मिळून आपण मोजलं आणि या ठिकाणी उत्तर आलं सात। ही झाली पहिली पद्धत, पहिलं उदाहरण बेरजेच। आता आपल्याला पुढे जायचंय, या प्रकारचे उदाहरण, या प्रकारचे गणित तुम्हाला मी या ठिकाणी फ्लॅश करून दाखवतो, तुम्ही त्याचा सराव करा। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सरावासाठी मी काही उदाहरणं दिलेली आहेत, यांचा तुम्ही नक्की सराव करा। काय सराव करायचं आहे, एका हातावर आपल्याला ती बोटं घ्यायची आहे, वरची संख्या एका हातावर, खालची संख्या दुसऱ्या हातावर, याचं करून दाखवता का तुम्ही मला? चला, ही संख्या किती आहे अंक, तो दोन, या हातावर घ्या, खालचा अंक किती आहे तीन, या हातावर घ्या। आता या दोन्हीला मिळून मला सांगा, एक दोन तीन चार पाच, बरोबर सांगितलं, शाबाश। आता हे बोटावर आपण जे घेतो ना, त्याच्यामुळे आपल्याला गणित बेरीज पक्की होत चालते, म्हणून तुम्ही बोटावर मोजायचं शिकायचं, करणार की नाही, याचं स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नंतर तुम्ही हे गणित वहीमध्ये सोडवा, पटकन स्क्रीनशॉट काढून मी बाजूला जाते।